नव्या शैक्षणिक वर्षात पालक वर्गाला महागाईचा फटका बसणार आहे. शालेय साहित्याच्या किमती 10 ते 20% वाढल्यात. पेन पेन्सिल वह्या पुस्तकांपासून गणवेशांपर्यंत सर्वच साहित्याच्या किमतीत वाढ झाली. अवघ्या 15 दिवसानंतर नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. 2 वर्ष नियमित शाळा नसल्यानं पालक वर्गाला शैक्षणिक साहित्याच्या महागाईची झळ बसली नव्हती. मात्र आता पालक वर्गाच्या खिशाला मोठी चाट बसणार आहे. मध्ये एकदा न्यूज आली होती की श्रीलंकेमध्ये पेपर शॉर्टेज झालाय. तेव्हापासून पेपरचे रेट इतके वाढले म्हणजे आपल्या ह्याच्यात सुद्धा इथे 300 रुपयाला डझन जी वही घ्यायचो ना आपण ती आता 450 रुपयाला आम्हाला पडते. म्हणजे 150 रुपयाने डझनच्या मागे रेट वाढले. तसं बघितलं 30-40% रेट सगळे वाढले. पेन मी पहिली 5 रुपयाला घ्यायचे पण आता तोच पेन 7 रुपयाला झालाय ना. ट्रेसचा जेल पेन महागाई वाढली ना पाहिजे तेवढंच वाटते. कोविडमुळे तर फारच परिणाम झालाय पण आता शाळा सुरू केल्या त्यामुळे तर घ्यावं तर लागणारच वस्तू. त्यामुळे काय हे सगळं बेअर करावं लागणारच. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24